नमस्कार शेतकरी बांधवांनो, तर तुमचं स्वागत आहे आपला यूट्यूब चॅनल ध्यास विष मुक्त शेतीचा। तर आज मी तुमच्यासाठी एक खूप महत्त्वाची व्हिडिओ आणलेली आहे, जी तुम्हाला आता माहीतच असेल। आपला एक नवीन हंगाम आता जूनपासून सुरू झालेला आहे, तर हा हंगाम आपल्याला पूर्ण करण्यासाठी किंवा यामध्ये आपल्याला चांगलं उत्पादन घेण्यासाठी आपल्याला बियाणांची निवड कशी करायची आणि बियाणांची योग्य उगवणूक क्षमता आपण कशा पद्धतीने तपासायची, या संदर्भात आज मी पूर्ण व्हिडिओद्वारे तुम्हाला मार्गदर्शन करणार आहे। शेतकरी बांधवांनो, आपण इतर शेतकऱ्यांकडून किंवा एखाद्या कंपनीचं जेव्हा बियाणं घेऊन येतो तेव्हा त्याची उगवणूक क्षमता तपासणं खूप गरजेचं आहे। ते तुम्ही न तपासता ते जर शेतीमध्ये पेरलं आणि ते जर उगवलं नाही तर त्यापासून होणारा संपूर्ण तोटा आपल्याला सहन करावा लागतो। हा तोटा सहन करण्यापेक्षा एकदा आपण त्याची उगवणूक क्षमता तपासणं खूप गरजेचं आहे, आणि हे तपासण्यासाठीच आज मी तुम्हाला पूर्ण प्रात्यक्षिक आणि पूर्ण माहिती मी इथं तुम्हाला देणार आहे। शेतकरी मित्रांनो, ते येत्या हंगामात आपण बियाणांची उगवणूक क्षमता, त्यानंतर भौतिक शुद्धता आणि बियाणांची अनुवंशिकता ह्या सगळ्या गोष्टी आपण लक्षात घेणं गरजेचं आहे। ह्या व्हिडिओद्वारे मी तुम्हाला सगळं सांगणार आहे। बरेचसे लोक अनुवंशिकता हा घटक लक्षातच घेत नाही, त्यांना माहीतच नाही की अनुवंशिकता नेमकं काय आहे, बियाणांची निवड कशी केली गेली पाहिजे, आपण आपल्या स्वतःच्या शेतीसाठी लागणारं स्वतःचं बियाणं आपण तयार करू शकतो, ते आपल्याला इतर लोकांकडून विकत आणायची गरज नाही। भलं तुम्ही तुमचं कोणतंही का पीक असाना, समजा हे भुईमुगाचं पीक आहे, याचं बियाणं आपण स्वतःच तयार करू शकतो, हे बाहेरून तुम्हाला विकत आणायची बिलकुलही गरज नाही। शेतकरी मित्रांनो, अजून एक महत्त्वाची गोष्ट मला तुम्हाला इथं सांगावीशी वाटते की धान्य आणि बियाणामध्ये जमीन आसमानाचा बदल असतो, ही गोष्ट मात्र तुम्ही लक्षात घ्या। धान्य हे सरसगट असतं, त्याच्यामध्ये छोटे मोठे काळे धान्य असेल किंवा इतर ज्या काही गोष्टी असतील त्या सगळ्या एकत्रित असतात, आणि तिथून पुढची वेगळी संकल्पना येते ती म्हणजे बियाणं। बियाणामध्ये पूर्णतः शुद्ध बियाणं असतं। शुद्ध बियाणं म्हणजे जाड बियाणं असेल किंवा जे झाड खूप चांगल्या पद्धतीने ग्रोथ झालेलं आहे त्याचंच आपण बियाणं घेत असतो, किंवा ज्या झाडावरती रोगाचं प्रमाण कमी आलेलं आहे त्या झाडाची बियाणं म्हणून आपण निवड करत असतो। यानंतर यातील काळं बियाणं असेल किंवा कमजोर बियाणं असेल किंवा बारीक बियाणं असेल किंवा काहीतरी वेगळ्या रंगाचं किंवा वेगळ्या आकाराचं असेल तर ही बियाणं म्हणून आपण याची निवड करत नाही। त्यामुळे धान्य आणि बियाणामध्ये बदल असतो। बरेचसे लोक गहू पेरणीच्या वेळेला काय करतात, डायरेक्टली गहू घेतात, स्वतःचा घरचा गहू आणि पेरून देतात, परिणामी गहू कमी जास्त वाढलेला दिसतो। हे जे मुख्य कारण आहे, याच्या पाठीमागे एकच कारण आहे की आपण धान्य हेच पेरणीसाठी वापरतो, तर तुम्ही त्याची योग्य पद्धतीने निवड करून त्यापासून चांगलं स्वतःचं बियाणं तुम्ही स्वतः निर्माण करू शकता। शेतकरी बांधवांनो, तर बियाणांची निवड करताना मी तुम्हाला सांगितलं की जाड बियाणं, जे झाड पूर्ण वाढलेलं असेल, ज्यावरती रोगाचं प्रमाण कमी आलेलं असेल, त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं की ज्या झाडाला एकूण बियाणांची संख्या जास्त असेल तर अशा झाडांची किंवा अशा बियाणांची निवड करणं आपण गरजेचं आहे, आणि तेच बियाणं पुढील हंगामासाठी आपल्या शेतीसाठी वापरणं गरजेचं आहे। शेतकरी मित्रांनो, तर उगवणूक क्षमता चाचणी म्हणजे काय, तर हे मी तुम्हाला सांगतो। आपण जे बियाणं जमिनीमध्ये पेरणार आहे ते पेरल्यानंतर त्याची उगवण किती होईल याची चाचणी आपण अगोदरच आपल्या घरामध्ये किंवा आपल्या लॅबमध्ये किंवा यानंतर आपल्या शेतामध्ये करणे म्हणजे उगवणूक क्षमता चाचणी करणं होय। आपण बियाणांची उगवणूक क्षमता न बघता ते बियाणं डायरेक्टली आपण शेतीमध्ये पेरत असतो, आणि यामुळे काय होतं की आपली बरीचशी फसवणूक होते। कधी कधी कंपन्या काय करतात, बियाणं खराब देतात। मागील वर्षीचा तुम्हाला खूप चांगला अनुभव असेल तर पेरणी करण्या अगोदर नक्की तुम्ही उगवणूक क्षमता तपासा आणि त्यानंतरच पेरणी करा, म्हणजे तुम्हाला दुबार पेरणीचं संकट तुमच्यावरती बिलकुलही येणार नाही। शेतकरी मित्रांनो, तर तुम्ही जेव्हा बियाणं निवडणार आहात, म्हणजे उदाहरणार्थ आपल्याला सोयाबीन पेरायची, तर सोयाबीन पेरण्यासाठी आपण बियाणं निवडलेलं आहे, तर निवडल्यानंतर त्या बियाणामधून कोणतीही 100 दाणे निवडून घ्यायचे, म्हणजे असं नाही की 1, 2, 3 अशी स्वतः निवडून निवडून चांगले चांगलेच घ्यायचे, असं नाही करायचं। कोणतीही 100 दाणे घ्या आणि त्याची आपण उगवणूक क्षमता चाचणी करण्यासाठी तिथून पुढे सुरू करू। बियाणांची उगवणूक क्षमता चाचणी करण्यासाठी लॅबमध्ये एक विशिष्ट प्रकारचा पेपर वापरला जातो, त्याला टॉवेल पेपर असं म्हटलं जातं। बघा, बऱ्याचशा शेतकऱ्यांना कदाचित माहीत नसेल, तुम्हाला तो ॲमेझॉनवरती सुद्धा मिळू शकतो, तिथून सुद्धा तुम्ही खरेदी करू शकता। किंवा एक सोपी साधी पद्धत सांगतो, आपल्या घरामध्ये एक पोताडा नावाचा एक प्रकार असतो, बघा तुम्हाला माहिती असेल, कदाचित वेगवेगळ्या भागांमध्ये त्याला खूप वेगवेगळी नावे आहेत, पण एक पोता असतं बघा, त्या पोत्याचा उपयोग आता मी सध्या फोटोमध्ये दाखवत आहे, तर ह्या पोत्याचा उपयोग आपण आपल्या शेतीमध्ये बियाणांची उगवणूक क्षमता चाचणी करण्यासाठी नक्की करू शकतो। शेतकरी मित्रांनो, तर आता आपण प्रत्यक्ष कृतीला सुरुवात करू की बियाणांची उगवणूक क्षमता कशी तपासायची।
उदाहरणार्थ तुमच्याकडे सोयाबीनचं बियाणं आहे आणि तुम्ही त्यातून 100 बिया व्यवस्थित निवडून घ्यायच्या, कोणत्याही घ्या किंवा व्यवस्थित निवडा म्हणजे काय की कोणतीही एक एक निवडून नाही काढायची, सरळ कोणतीही 100 दाणे काढून घ्यायचे. काढल्यानंतर ते पोताड्यामध्ये व्यवस्थित ठेवून द्यायचे. ते मी तुम्हाला फोटोमध्ये दाखवतच आहेत. त्या पद्धतीने काय करा, 100 दाणे मोजून व्यवस्थित ठेवून द्या. ठेवल्यानंतर त्या पोताड्याची व्यवस्थित घडी घाला. घडी घातल्यानंतर त्याच्यावरती व्यवस्थित पाणी मारा. साधारणतः इथून पुढे 8 ते 10 दिवस आपल्याला अशा पद्धतीने हे बियाणं पोत्यामध्ये ठेवायचं आहे. पोत्यामध्ये ठेवत असताना खूप जास्तही पाणी टाकायचं नाही आणि लगेच कमीही पाणी टाकायचं नाही. साधारणतः 2-3-4 दिवसातून एकदा पाणी टाकायचं. पोत्यामध्ये फक्त पुरेसा ओलावा राहिला पाहिजे याच गोष्टीची आपल्याला काळजी घ्यायची. खूप कमीही पाणी टाकायचं नाही आणि खूप जास्तही पाणी टाकायचं नाही. कमी पाणी टाकल्याचा तोटा असा होतो की बियाणांची उगवण चांगली होत नाही आणि जास्त पाणी टाकल्यामुळे त्याला बुरशी लागली जाते. बुरशी लागूनसुद्धा बरेचशी बियाणं हे खराब होऊन जातात. म्हणजे साधारणतः तुम्ही दर 3 दिवसाला त्यावरती पाणी शिंपडत चाला, ज्याद्वारे आपल्या बियाणांची उगवण चांगली होईल. शेतकरी मित्रांनो, तर जेव्हा हे बियाणं आपण साधारणतः 9 दिवस होतील, 9 दिवसानंतर हे बियाणं आपण काढून घेत असतो. म्हणजे पोताडं व्यवस्थित उघडायचं, त्यानंतर बघायचं की आपले किती बियाणं उगलेले आहे. साधारणतः 100 बियाणापैकी व्यवस्थितरित्या त्याच्यामध्ये 3 विभागण्या करायच्या आहे. तर त्याच्यामध्ये चांगल्या बियाणं, विकृत बियाणं आणि कठीण असलेलं बियाणं, म्हणजे जे न उगवलं, ज्याच्यातून कोंबही न आला, अशा 3 विभागांमध्ये याची विभागणी करायची आहे. 9 दिवसानंतर जेव्हा हे बियाणं उगवलं जातात तेव्हा चांगल्या बियाणं तुम्ही व्यवस्थित काढून घ्या. चांगलं बियाणं म्हणजे नेमकं काय, तर हे मी तुम्हाला तिथे सांगतो. चांगली वाढ झालेले व अनुकूल परिस्थितीत, म्हणजे योग्य ओलावा मिळाल्यानंतर किंवा जमिनीमध्ये योग्य प्रकारे पोषण मिळाल्यानंतर ज्याच बियाणांचं पूर्ण चांगल्या रोपांमध्ये रूपांतर होऊ शकतं किंवा जे आपण प्रयोग करण्यासाठी टाकलेलं आहे, ह्या प्रयोग करण्यामध्ये ज्या रोपांचं चांगल्या रोपांमध्ये रूपांतर झालेलं आहे, असे रोपं सेपरेट निवडून काढायची. म्हणजे याला म्हणतो आपण चांगली रोपे. शेतकरी मित्रांनो, तर चांगल्या रोपांची ही पूर्ण वाढ झालेली असते. ही रोपं पूर्ण विकसित झालेले असतात. थोडक्यात म्हणजे जेव्हा आपण हे उगवण्या बियाणं टाकण्यासाठी टाकतो तेव्हा त्यांना कोंब जो आहे तो खूप मोठा निघालेला असतो. त्याला बरीचशी वरती पानं लागलेली असतात. त्यानंतर खाली जी मुळं वाढायला लागलेली असतात, मुळ्यांवरतीसुद्धा तंतुमुळे ही वाढलेली असतात. आता तुम्ही म्हणताल की तर पानं कशी दिसतील आम्हाला, तर काय होतं की आपण दडपून ठेवल्यामुळे व्यवस्थित पानं दिसत नाही आपल्याला, पण खूप चांगल्या प्रकारे ती उगवलेली आपल्याला दिसतं. आपल्याला लगेच लक्षात येतं, आपण शेतकरी आहे, आपण बघितल्या आपल्याला लक्षात येतं की नाही बाबा आता हे रोप खूप चांगलं आहे बरं का, हे रोप चांगलं उगवलं. किंवा एखादं असं वाकडं तिकडं कसं तरी काळं पडलेलं असेल तर आपण काय म्हणतो की नाही 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 हे खराब रोप आहे बरं का. तर आपण हे सहजरित्या ओळखू शकतो की चांगली वाढ झालेली रोपं किंवा त्यांची जी मुळ्या वाढलेल्या असतात त्या मुळ्यांवरतीसुद्धा तंतुमुळे हे व्यवस्थित वाढलेले असतात. तर ह्याच रोपाला आपण चांगली रोपा म्हणून वर्गवारी करत असतो. यानंतर पुढचा मुद्दा म्हणजे की जे काही रोपं चांगली वाढ झालेली असतात पण थोडीशी खराब वाटतात आपल्याला, कुठंतरी त्यांना बुरशी लागलेली असते, कुठंतरी थोड्याशी मुळ्यांना काळपट पडलेल्या असतात थोड्याशा, तर ह्या रोपांनासुद्धा आपण काय म्हणतो की ही रोपंसुद्धा चांगलीच असतात आपली. परंतु फक्त काय होतं की आपल्या पाणी कमी जास्त टाकण्यामुळे हा प्रादुर्भाव घडत असतो. तर यांनासुद्धा आपण चांगल्या रोपांमध्येच वर्गवारी करायची. शेतकरी मित्रांनो, तर या पुढचा जो दुसरा महत्त्वाचा मुद्दा येतो तो म्हणजे विकृत रोपे. आता आपण विकृत रोपे कशी ओळखायची? शेतकरी मित्रांनो, जी रोपं अनुकूल परिस्थितीत त्यांची वाढ होऊ शकत नाही किंवा वाढ होण्यासाठी अनुकूल परिस्थिती असूनसुद्धा त्यांची व्यवस्थित वाढ झालेली नाही आहे, अशा रोपांना आपण विकृत रोपे म्हणतो. आपलं बियाणं जर चांगलं असेल, उत्कृष्ट प्रतीचं असेल, निवडक पद्धतीने आपण तयार केलेलं असेल, तर अशा बियाणांमध्ये विकृत रोपे ही अत्यंत कमीत कमी असतात. म्हणजे क्वचित असतात, साधारणतः 1, 2, 4, 5, 6 अशी रोपं फक्त आपल्याला सापडतात. म्हणजे 100 पैकी समजा तुमचं खूप खराब बियाणं असेल, तुम्ही धान्य म्हणूनच डायरेक्ट बियाणं घेतलेलं असेल, तर अशा बियाणांमध्ये तुम्हाला विकृत रोपांची संख्या ही कधीही जास्तच सापडेल. त्यामुळे धान्य हे चांगल्या पद्धतीने निवडणं गरजेचं आहे. यावरती मी एक स्पेशल व्हिडिओच टाकणार आहे की अनुवंशिकता पद्धतीने बियाणं आपण चांगल्यात चांगलं कशा पद्धतीने तयार करायचं, म्हणजे स्वतःचंच योग्य आणि दर्जेदार आणि भरपूर उत्पादन देणारं बियाणं आपण स्वतः कसं तयार करायचं, या संबंधात मी एक पूर्ण व्हिडिओच बनवून टाकणार आहे. शेतकरी मित्रांनो, विकृत रोपांचे जे काही कोंब येतात किंवा त्यांच्या ज्या काही मुळ्या खाली वाढतात तर ह्या मुळ्यांना इजा पोहोचलेली असते.
ते आता आपण शेतकरी आपण बघितल्या बघितल्या आपल्याला लगेच लक्षात येतात, काळपट पडलेले त्यांची मुळे असतात किंवा त्यांची योग्य वाढ झालेली नसते, कोंब हा खूप पिवळा पडलेला असतो, तर यांना आपण विकृत रोपे म्हणतो. याच्या व्यतिरिक्तही कधी कधी कोंब निघून तो शेंड्याच्या भागाने जळतो किंवा मुळ्या योग्य वाढलेल्या नसतात, खूप म्हणजे जसं चांगल्या रोपाची तंतुमुळे देखील वाढलेले असतात तसं यांची मुळे बिलकुलही वाढलेली नसतात. ते बघितल्या बघितल्या आपल्याला लगेच लक्षात येतं किंवा पिवळा कोंब निघणं, काळा कोंब निघणं हे असले प्रकार दिसून येतात. याला आपण काय म्हणत असतो, तर याला विकृत रोपे आपण म्हणत असतो. शेतकरी मित्रांनो, तर विकृत रोपे होण्यामागे अजून एक कारण आहे. ते कारण म्हणजे असं की आपलं बियाणं जर खराब असेल आणि बियाणाच्या अंतर्गत भागात जर बुरशीचा प्रादुर्भाव असेल आणि ते बियाणं आपण जर लागवडीसाठी किंवा उगवणूक क्षमता चाचणी करण्यासाठी जर टाकत असेल तर त्या बियाणाच्या अंतर्गत भागातील बुरशीमुळे ते बियाणं हे खराब होऊन जातं. म्हणजे त्या बियाणातून जे रोप निघणार आहे किंवा जे रोप येणार आहे ते विकृत रोप म्हणून येत असतं. ते जेव्हा आपण शेतीमध्ये पेरतो तेव्हा त्याची पूर्ण वाढ होत नाही, कुठंतरी खुरजटलेलं दिसून येतं किंवा त्याच्या मुळांना खाली बुरशी लागलेली आपल्याला आढळून येते, त्याच्यातून आपल्याला बिलकुलही उत्पादन निघत नाही. म्हणजे असल्या बियाणांची आपण शेतीमध्ये कधीही पेरणी करायची नाही. पेरणी करताना फक्त एक चांगलंच बियाणं निवडायचं. या आता हे बियाणं ओळखायचं कसं, हे बियाणं आकाराने खूप लहान असतं, याला याचा कुठला तरी भाग हा काळसर पडलेला असतो किंवा याच्या तुम्ही हे बियाणं जर फोडलं किंवा कापलं तर याच्या आतमध्ये तुम्हाला काळसर रंगाचा भाग सापडेल. तर असलं बियाणं हे आपण खराब बियाणं किंवा विकृत बियाणं म्हटलं जातो. कधी कधी बियाणाचा एखादा भाग चपटासुद्धा झालेला असतो, तर अशा बियाणाला आपण विकृत बियाणं म्हणतो. शेतकरी मित्रांनो, तर यानंतर तिसरा महत्त्वाचा मुद्दा येतो, ते म्हणजे कठीण बियाणं. म्हणजे जे बियाणं उगवलंच नाही अशा बियाणाला कठीण बियाणं म्हणतो. म्हणजे पुरेसा ओलावा, पुरेसा आर्द्रता किंवा योग्य अनुकूल परिस्थिती मिळूनही जेव्हा रोप हे उगवत नाही किंवा बियाणं हे उगवत नाही तेव्हा त्या बियाणाला कठीण बियाणं म्हटलं जातं. अशा बियाणाचा आपल्या शेतीमध्ये उपयोग केल्यानंतर आपल्याला नुकसानच सहन करावं लागतं. शेतकरी मित्रांनो, जेव्हा आपण 8 ते 10 दिवस हे बियाणं ठेवतो, 8 ते 10 दिवसा बियाणामध्ये असे आपल्याला 4-5-6 बियाणं नक्की सापडून येतात की ज्यांना योग्य पाणी मिळून किंवा 8 ते 10 दिवस योग्य अनुकूल परिस्थिती मिळूनसुद्धा ते उगवत नाही. यातील बियाणं न उगवण्यामागे कारण काय आहे, ह्या बियाणाच्या भोवती कठीण कवच असतं, पाणी योग्य प्रकारे आतमध्ये न गेल्यामुळे किंवा हे बियाणं सुप्त अवस्थेमध्ये असल्यामुळे किंवा या बियाणातील गर्भ हा मेलेला असल्यामुळे सुद्धा हे बियाणं उगवत नाही. थोडक्यात म्हणजे कधीकधी बियाणं सुप्त अवस्थेत असतं किंवा कधीकधी हे मरून गेलेलं बियाणं असतं, असं बियाणं शक्यतो उगवत नाही. ह्या बियाणाला बुरशी लागते किंवा हे बियाणं सडून जातं किंवा काळपट रंगाचं पडून जातं हे आपण जेव्हा चाचणी उघडतो तेव्हा आपल्याला लगेच लक्षात येत असतं. शेतकरी मित्रांनो, या भागामध्ये पोकळ बियाणे, पोखरलेले किंवा किडलेले बियाणे, त्याच्यानंतर गर्भ नसलेले बियाणे या भागामध्ये मोडत असतात. बऱ्याचशा शेतकऱ्यांना बियाणांचा गर्भ म्हणजे काय या संदर्भात देखील मी एक व्हिडिओ बनवणार आहे, कारण हे सुद्धा समजलं पाहिजे की आपण बियाणं हे काय असतं, वरील भाग आणि आतील भाग हे आपण कशा पद्धतीने ओळखायचं की बियाणं हे उगवेल की नाही उगवेल, हे थोडंसं एक टेक्निकल विषय हा आहे, हा मी तुम्हाला एकदम व्यवस्थितरित्या थोडासा समजून सांगणार आहे. शेतकरी मित्रांनो, तर यानंतर पुढचा महत्त्वाचा मुद्दा येतो, म्हणजे निष्कर्ष कसा काढायचा की आता हे बियाणं पेरणी योग्य आहे की नाही आहे, हे आपण कशा पद्धतीने ओळखायचं. तर एक खूप सोपी पद्धत मी तुम्हाला सांगतो. बघा, तुमच्या बियाणामध्ये जर विकृत रोपांचं प्रमाण आणि कठीण बियाणचं प्रमाण हे जर जास्त असेल किंवा बुरशीजन्य रोग लागून खराब झालेल्या बियाणांचं किंवा रोपांचं प्रमाण जर जास्त असेल तर हे बियाणं पेरणी योग्य कधीही नसतं. तुमच्या बियाणामध्ये जर 80% चांगली रोपांची संख्या असेल तरच ते बियाणं तुम्ही पेरणीसाठी वापरा. असं बियाणं पेरणीसाठी वापरत असताना तुम्ही साधारणतः एकरी, उदाहरणार्थ तुम्ही 40 किलो बियाणं पेरतायत तर तुम्ही त्यापेक्षा 10% बियाणं हे कधीही जास्त पेरायचं किंवा साधारणतः 90% जर तुमची उगवणूक क्षमता झालेली असेल, चांगल्या रोपांचं प्रमाण हे 90% जास्त असेल तर तुम्ही 40 किलो बियाणात 5 किलो बियाणं एक्स्ट्रा घेऊन म्हणजे 10% बियाणं जास्त घेऊन हे तुम्ही पेरणी करा. हे पेरणी का करायचं, कधीकधी कठीण बियाणांचं प्रमाण किंवा जमिनीमध्ये गेल्यानंतर बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव जर जास्त होत असेल किंवा बियाणं खराब जर असेल तर उगवणूक क्षमता कमी होऊन आपल्या उत्पादनात तोटा सहन करावा लागतो. त्यामुळे तुम्ही एक महत्त्वाची गोष्ट इथे करणं गरजेचं आहे की तुम्ही जे काही तुमचं बियाणं हे अगोदर व्यवस्थित परीक्षण करून घ्या,
त्या पद्धतीने त्याची वर्गवारी करा. वर्गवारी केल्यानंतर ते चांगलं रोप, विकृत रोप आणि कठीण बियाणं वगैरे वर्गवारी केल्यानंतर चांगल्या रोपांची एकूण संख्या किती आहे, म्हणजे 80%पेक्षा जर चांगलं बियाणं असेल किंवा चांगलं रोप असेल तरच ते तुम्ही वापरा. बरेचसे शेतकरी अशी वर्गवारी न करता डायरेक्टली ते बियाणं शेतीमध्ये पेरून देतात आणि नुकसानाला त्यांना सामोरं जावं लागतं. परिणामी पुढील येणाऱ्या काळात त्यांना रोपांची मर झालेली सापडते, तूट झालेली सापडते, बरंचसं बियाणं उगवलेलं सापडत नाही आणि नुकसान सहन करावं लागतं. शेतकरी मित्रांनो, तर आजची व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली हे कॉमेंटमध्ये नक्की कळवा. बियाणासंदर्भात किंवा बियाणं उगवणूक क्षमता चाचणी संदर्भात अजून काही तुमच्या समस्या असतील किंवा अडचणी असेल तर त्या कॉमेंट सेक्शनमध्ये नक्की विचारा, तिथे तुम्हाला तुमच्या प्रश्नांची उत्तरं नक्की मिळतील. धन्यवाद शेतकरी मित्रांनो.